आणि युद्धोजींसारखा आमचा 25 वर्षाचा मित्र आणि मित्रपक्ष निव्वळ खुर्ची करता पवार साहेबांच्या सोबत गेला, काँग्रेस सोबत गेला आणि एक वेगळं सरकार त्या ठिकाणी तयार झालं। बंधू भगिनींनो, 2.5 वर्ष हे सरकार चाललं आणि त्या काळामध्ये एक मोठा संघर्ष आपल्याला करावा लागला। आपल्याला कल्पना आहे, सातत्याने कोरोनाचा काळ असो की इतर काळ असो, ज्या प्रकारचा अन्याय हे सरकार सामान्य जनतेवर करत होतं, ज्या प्रकारचा व्यवहार या सरकारचा आपल्याला पाहायला मिळत होता, ज्या प्रकारची वसुली या सरकारच्या माध्यमातून चालली होती, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार हे 2.5 वर्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्याचवेळी आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारचं राजकारण होत होतं ते सहन न झाल्यामुळे एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी निर्णय केला की आता या महाविकास आघाडीमध्ये मी राहू शकत नाही। श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंनी ज्या उद्देशाने शिवसेना स्थापन केली, केवळ खुर्ची करता त्या उद्देशाला त्या ठिकाणी काळीमा फासण्याचं काम चाललं असेल आणि केवळ पुत्रा करता अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी होत असतील तर मी यांच्यासोबत कसा राहू असा विचार करून माननीय शिंदे साहेब हे शिवसेना घेऊन, संपूर्ण पक्ष घेऊन त्या ठिकाणून बाहेर पडले आणि आपण महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं। हे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की आपण अतिशय धडाडीने कामं करत होतो, पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील काही वेगळं घडत होतं। त्याही ठिकाणी काही खदखद होती, काही अस्वस्थता होती, त्याही ठिकाणी लोकांचं मत होतं आणि विशेषतः अजितदादा पवारांचं मत होतं की आता जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर या देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या शिवाय दुसरा कोणी विकास करू शकत नाही, देश आणि महाराष्ट्राकरता मोदीजींच्या समावेत जाणं हेच सर्वसामान्यांच्या भल्याकरता हा निर्णय असेल आणि म्हणून सातत्याने त्यांच्या पक्षातली मागणी वाढत होती की आपणही मोदीजींसोबत गेलं पाहिजे। आणि त्याचाच परिणाम असा झाला की शेवटी त्याही पक्षातल्या मेजॉरिटीने, बहुतांश लोकांनी हा निर्णय केला की आता आम्ही महाविकास आघाडीसोबत राहू शकत नाही, आम्हाला मोदीजींसोबत देशाच्या मुख्यधारेमध्ये काम करायचं आहे आणि ते लोक देखील आपल्या सोबत आले। आता मला सांगा, जर कोणी आपल्या सोबत आलं तर त्याला घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे, आपली शक्ती वाढवली पाहिजे की नाही वाढवली पाहिजे, एक संघटित पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला मोदीजींची ताकद वाढवणं हे गरजेचं होतं आणि म्हणून आपण निर्णय केला आणि अजितदादांना देखील सोबत घेतलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील सोबत आला। आणि हे खरंय, त्याच्यानी ताकद वाढली, पण काही ठिकाणी तसं तर राष्ट्रवादी काँग्रेसशीच बहुतांश ठिकाणी आपला संघर्ष होता आणि काही ठिकाणी तो टोकाचा संघर्ष होता। आपल्या इंदापूर सारख्या भागामध्ये मला याची कल्पना आहे की एक टोकाचा संघर्ष अनेक वर्ष सामान्य कार्यकर्ता हा त्यांच्या कार्यकर्त्यांशी करत होता, त्यामुळे साहजिक होत की या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये एक भावना तयार होणं की ज्यांच्याशी आम्ही वर्षानुवर्ष लढतोय आता त्यांच्यासोबत काम करायचं कसं। मला आठवतं की निर्णय ज्यावेळेस झाला त्यावेळेस
तीन चार लोकांनाच मी बोलवलं, कारण मला माहिती होतं की ज्या लोकांनी इतका संघर्ष केलाय